नमस्कार रसिक हो, माया स्वरगंध या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते। मी अग्निशिखा सती द्रौपदी बोलते। या पौराणिक कथेचा दुसरा भाग आज आपल्यासमोर सादर करीत आहे। अंधपितेचा गुण आला दिसतो डोळ्यात, मी हळूच बोलले पण त्यांच्या कानी शब्द पडले। हे शब्दच माझे जीवन बदलवणारे ठरले। रागारागाने हस्तिनापूरची मंडळी परतली। काही दिवस आनंदात गेले। द्वारकाधीशही निरोप घेऊन गेला। तो किती सुना सुना गेला तो दिवस। डोळ्याचं पाणी थांबेस ना, पुन्हा कधी ते सावळं रूप भेटेल। मातोश्री कुंतीदेवी तर सारख्या हुंदके देऊन रडत होत्या। हरीचा विरह त्यांना असह्य होत होता। काही दिवसांनी हस्तिनापूरला पोहोचल्यावर धृतराष्ट्रपुत्रांनी कट रचला। पांडवांचं वैभव त्यांना सहन झालं नाही। माझे बोलही आर्यपुत्र दुर्योधनाच्या कानात तप्त लोह रसाप्रमाणे बोचत होते। एक दिवस हस्तिनापूरवरून स्वामींना द्यूतासाठी बोलवणं आलं। द्यूताला पाठ दाखवू नये असा संकेत असल्यामुळे पांडव तयार झाले। आम्ही हस्तिनापूरला पोहोचलो। मातोश्री गांधारी देवींना जावांना भेटून मला किती आनंद झाला। दुसऱ्या दिवशी थाटात द्यूत क्रीडेस प्रारंभ झाला। पण लावल्या गेले। धर्मराज सत्य खेळण्यात तरबेज असतानाही सारखे हरतच होते। पणावर घोडे, हत्ती, अलंकार, परगणे लावले जात होते। प्रत्येक वेळी आर्य धर्मराज हरतच होते। शकुनी मामा कपटी डाव खेळत होते। शेवटी स्वामी संपूर्ण राज्यही हरले आणि सर्व पांडव स्वतःलाही पणाला लावून बसले आणि सर्व हरलं त्यांनी। मलाही पणाला लावलं त्यांनी, तोही डाव हरला। मी त्या दिवशी एक वस्त्रा होते। सुटलेले ओले केस अंगणात वाळवीत होते। तेवढ्यात आर्यपुत्र दुःशासन तिथे प्रवेशले आणि म्हणाले, याज्ञसेनी चला दरबारात, बोलवलंय तुम्हाला। मला वाटलं गंमत करतायत। मी हसले, छे मला अशा अवस्थेत नाही येता येणार दरबारात। जशा आहात तशाच हव्या आहात आम्हाला। तुमचे सर्व पती स्वतः सकट तुम्हालाही हरवून बसले आहेत। आता तुम्ही आमच्या पट्टराणी झाल्यात। ते तप्त शब्द कानात पडले आणि मी चिडले। ही कोण चेष्टा? मी तुमच्या वडील बंधूची धर्मपत्नी, काय शब्द वापरत आहात तुम्ही? अहो, आता वडील बंधू वगैरे काही उरले नाही, ते आमचे दास। तुम्ही आमच्या हक्काची राणी झालात, असं म्हणत ते पुढे सरकले। खबरदार पुढे पाऊल टाकाल तर काय करणार? कोण येणार आहे तुम्हाला सोडवायला? चला। असं म्हणत त्यांनी माझा कर ओढला। अनंत ऋषिक दंश झाल्यासारख्या ठिणग्या मला तो परपुरुष स्पर्श होता झोंबला। मी काही बोलण्याच्या आतच त्यांनी माझे केस ओढत मला फरफटत दरबारात आणले। बाप रे, मी डोळे बंद केले, मी ओढल्या जात होते। डोळे उघडले तेव्हा तो भयान दरबार, ते भयान चेहरे, तातश्री, धृतराष्ट्र, तात भीष्माचार्य, गुरु द्रोणाचार्य, कुलगुरु कृपाचार्य, माझे पाच पती सारे सारे खाली माना घालून बसले होते। मी ओरडले, हस्तिनापूर दरबारात ही काय चेष्टा सुरू आहे? एका स्त्रीस असह्यपणे ओढले जात आहे? मी एक साधारण स्त्री नसून पांडवांची पट्टराणी आहे। तुम्ही सारे गप्प का? पत्नी म्हणजे काय, निर्जीव वस्तू आहे की काय? कोणी मला पणाला लावलं? पितामह, पितामह, मी या भरतवंशाची कुलवधू आहे। पितामह, आपण मला पुत्री असा आशीर्वाद दिलात ना? तुम्ही मला पुत्रवधू म्हणाला होतात पितामह। या पापाचे भागीदार आपणही आहात असं नाही का वाटत तुम्हाला? या अधर्माला आपण स्वीकारलं का पितामह? नसेल तर उचला धनुष्य आणि आपल्या कुलवधूला दासी म्हणणाऱ्याच्या जिभेला चिरून टाका।
पितामह पितामह, आपण शास्त्राचे ज्ञानी आहात ना? लज्जित नजर बाजूला केल्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत पितामह। जी व्यक्ती स्वतःला द्वितात हरते ती व्यक्ती माझा आत्मसन्मान कशी काय पणाला लावू शकते? पितामह, हा प्रश्न मी नाही विचारत आहे। पितामह, हा प्रश्न संपूर्ण नारी जात विचारते आहे। हा प्रश्न पृथ्वी विचारते आहे, जी सर्व जीवांची माता आहे। जर पत्नी पतीची संपत्ती नाही तर तिला पणाला कसं काय लावलं? पितामह, मला आत्ता तुम्ही या दरबारात कुलवधू म्हणून संबोधा। मला कुलवधू म्हणताना पितामह तुमची जीभ अडखळते काय हे मला बघायचं आहे। पितामह, मला उत्तर हवंय। पितामह, माझ्या प्रश्नाचं मला उत्तर हवंय। सारा दरबार खाली मान घालून होता। युवराज दुर्योधन ओरडला, दुःशासना बघतोस काय, तिला क्षणात वस्त्र विहीन कर। आपली डावी मांडी उघडी करीत ते म्हणाले, तिला मी आता माझ्या वामांकी बसवणार। माझ्यावर विजय सखट आभाळ कोसळलं होतं, मी थिजून गेले होते। असह्यपणे माझा पदर मी घट्ट धरून ठेवला होता, पण दुःशासनाने माझ्या पदराला हात घातला। काही दिवसापूर्वीच अवभृत स्नानाने पवित्र झालेले माझं अंग अंग तो विटाळू पाहत होता। अशावेळी मला कोण हतं? श्रीधरच ना। हाय श्रीधरा, धाव रमापते, धाव द्रौपदी बंधू, धाव। आता उशीर केलास तर श्रीधर तुला कधीच क्षमा करणार नाही। हरी हरी हरी, मी डोळे मिटले। पदर हातचा केव्हाच ओढल्या गेला होता। नयनाच्या धारा हरीला वाहत होत्या। गच्च मिटलेल्या डोळ्यात सावळी मूर्ती हसत होती। काय चालले होते त्याच्या संवेदनाही मी विसरले होते। मी गरगर गरगर फिरवली जात होते। अखंड हरीचा धावा चालू होता। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, मी डोळे उघडले तेव्हा माझा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता। समोर रंगबिरंगी साड्यांचा विराट ढीग पडला होता। दुष्ट दुःशासन घामाघूम होऊन खालीच फतकल मांडून बसला होता। मी सावळ्याला मनोमन दंडवत केला। केवढ्या भयंकर संकटातून मी वाचले होते। ओह केवढा भयंकर प्रवास हा! कुठे पट्टराणी आणि कुठे विवस्त्र होण्याची वेळ? तेव्हाच भर दरबारी मी प्रतिज्ञा केली, हे सुटलेले केस दुष्ट दुर्योधनाच्या डाव्या मांडीच्या रक्तानीच बांधीन, तोवर वेणी घालणार नाही। सारे दुष्ट खवचटपणे हसले। एव्हाना तातश्रींच्या लक्षात सारा प्रसंग आला। त्यांनी माझी क्षमा मागून काय हवे ते माग म्हणाले। मी हरलेले पती आणि धर्मराजांचे राज्य परत मागितले। मना मनाचं दडपण घेऊन आम्ही घरी परतलो। जगत चक्षू सूर्याच्या आराधनेने मिळविलेल्या थाळीतून ब्राह्मण भोजन आणि अतिथीपूजन आमचं त्या वनवासात चालू होतं। पण एक दिवस चांगलीच परीक्षा घेतली गेली। महर्षी दुर्वास आपल्या असंख्य शिष्यांसह सूर्यास्तानंतर भेटीला आले आणि आम्हाला भूक लागली आहे, लवकर भोजनाची व्यवस्था करा असं म्हणाले। आम्ही गंगेवरून लवकरच स्नान करून येतो, उशीर करू नका असंही त्यांनी बजावलं। आर्य धर्मराज आणि आम्ही सर्वजण घाबरलो। आज माझ्या सौभाग्यावरच घाला आला। शीघ्र गोपी दुर्वास म्हणे क्षणात जाळून भस्म करतील। माझे अंग शहारले पण धीर सोडून काय उपयोग। अंगणातल्या रुंदावणी गेले, तुळशीमाईला दिवा लावला आणि मनोमन सावळ्याला हात जोडले। सावळ्या भाऊराया, जसा आहेस तसाच ये, भगिनी संकटात आहे। चोळी दिलीस, साडी दिली, आता चुडेदान दे हरी। माझा कंठ दाटून आला। हरी धावतच आला। याज्ञसेनी, का खाईने बोलवलंस? मी भुकेला आहे। अरे ऋषीश्वर भुकेले आहेत, असंख्यांचं जेवण आहे, काय करू?
थाली पालथी पडली आहे. कृष्णा कृष्णा, मी हरीचे पाय धरले. याज्ञसेनी, उठ, मला थोडंसं काहीतरी खायला दे. अरे काही नाही रे खाण्यासाठी घरी, त्यासाठीच तर तुला बोलवलं आहे. नाही म्हणू नकोस, थाली बघू दे. थालीला भाजीचं पान चिकटलेलं होतं. या नटनागर वासुदेवाने ते पान मुखात घातलं आणि जोराने ढेकर दिली. सारं विश्व जेवलं. पत्रम पुष्पम फलम तोयम, भक्तीने दिलेलं त्याला पावतं. मी जेवलो ना, सारं जग जेवलं. मुनीश्वरांची आणि शिष्यांची पोटे भरली. कित्ती कित्ती संकटातून या हरीने मला वाचवले. सारं जीवन, जीवनाचा क्षणन क्षण, कणन कण त्याचाच कृपाप्रसाद आहे. वनवास संपून आम्ही अज्ञातवासात आलो. संकटाचे धक्के चपटे सोसत अज्ञातवास संपला. धृतराष्ट्रपुत्रांनी असं म्हटलं होतं, सुईच्या टोकावर मावेल एवढीही भूमी देणार नाही. त्यांचा हा उर्मट निरोप ऐकूनही आर्य धर्मराज श्रीकृष्ण बंधूला शिष्टाईसाठी पाठवत होते. मी खवळले. हरीला माझे सुटलेले केस दाखवले. बंधो, दुर्योधनाच्या रक्ताने हे केस बांधायचे आहेत. तू तो दिवस विसरलास का? तुझ्याशिवाय दुष्टांचा कर्दनकाळ, सज्जनांचा त्राता कोण आहे? हरी, दुर्योधन मरेल अशीच शिष्टाई कर. आणि 18 दिवसाचे ते महाभारत युद्ध संपले. अश्वत्थाम्याने माझ्या निजलेल्या 6 पुत्रांना मारले. माझं मातृहृदय किती हळहळलं असेल, पण माझ्यासारखं दुःख गुरुमाऊलीला नसावं म्हणून मी अश्वत्थाम्याला हरी करवी चिरंजीव केले. मीही एक स्त्री, माता, भगिनी, पत्नी आहे, कठोर कशी होणार? पृथ्वीची क्षमावृत्ती मलाही लाभली आहे. या 18 दिवसाचं महायुद्ध संपल्यानंतर आर्य धर्मराजांना पुन्हा राज्याभिषेक झाला. देवी द्रौपदी, तुझ्यामुळे हे वैभव प्राप्त झाले, गेलेली पद पुन्हा प्राप्त झाली. तू साक्षात गृहलक्ष्मी आहेस, तारणहार आहेस, आर्य धर्मराज बोलत होते. हे काय बोलणं झालं? मी आपली दासी आहे. आपणच माझे स्वामी आहात, प्राण आहात, आधार आहात. आता हा आधारही सुटू बघत आहे. वेलीसारखी मी का थरथरले? हो हो, मी थरथरले. सौभाग्याचं लेणं लेऊन मी हा देह देवभूमीच्या स्वाधीन केला. पण हरीला हात जोडले. कुण्या स्त्री देहाचा पुन्हा असा अपमान होऊ देऊ नकोस हरी. कुण्या स्त्रीच्या नशिबी पुन्हा एवढा अपमान, एवढा वनवास न येऊ म्हणून मी स्वतःला कलंक लावून स्त्रीत्वाची लाज राखण्याचा प्रयत्न केला. यातील यश अपयश हरीच जाणे. मी मात्र त्याला पूर्ण शरण आहे. आज अग्निशिखा द्रौपदी हिमगिरीवर विसावली, शांत झाली, मालवली. जय द्रौपदी, जय श्रीकृष्ण. रसिक श्रोते हो, तुम्हाला या पौराणिक कथेचा हा भाग आवडला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.